बिनपटाची चौकट, लेखिका आणि अभिवाचक सौ इंदुमती जोंधळे, निर्मिती अर्चना थोरात, पहाटे पहाटे जाग आली ती मंदिरातल्या घंटीच्या आवाजानं. त्या पाठोपाठ झांज वाजू लागली आणि बघता बघता अख्खा वाडा बाया माणसांनी पोरा बाळांनी भरून गेला. वाड्याच्या मधल्या भागामध्ये एक छोटस मंदिर आहे. त्यात कोणत्या देवाची मूर्ती आहे हे आज पावे तुम्हाला समजलं नाही, पण नंतर कळलं की ती काली मातेची होती. त्या गोल फुगीर दगडाला शेंदूर आणि तेलानं माखून अगदी गुळगुळीत केलेलं होत. त्याच्या मधल्या थोडस वरच्या भागाला दोन खाचा पाडून मोठमोठे बटबटी चांदीचे डोळे बसवलेले होते. प्रथम दर्शनी लहान मुलं तर ते पाहून घाबरतच असत. अशा त्या देवासमोर आमच्या जक्कल सरांची म्हणजे आम्हा सर्वांचीच मोठी माय हिरवं लुगड नेसून केस मोकळे सोडून बसलेली असायची. वाड्याच्या बाहेर स्त्री पुरुषांच्या रांगा लागलेल्या असायच्या. एक एक स्त्री भक्त पुढे यायचे, मोठ्या मायला कपाळभर कुंकू लावायचे, देवासमोर ताट भरून आणलेला नैवेद्य ठेवायचे आणि मोठ्या मायच्या पायावर लोटांगण घालायचे. तिला काही प्रश्न विचारले जायचे, एकेका प्रश्नाचं उत्तरही दिलं जायचं. हे सर्व प्रश्न बहुतेक सांसारिक अडी अडचणीचे दुःख निवारणावर असायचे. मोठ्या मायच्या त्यावेळी ते अंगात यायचं आणि मग ती घुमू लागायची. श्रद्धाळू लोक तिच्या पायावर लोटांगण घालायचे. जोपर्यंत प्रश्नाचं उत्तर मिळायचं नाही तोपर्यंत हे भक्त अगतिक होऊन मायचे पाय सोडायचेच नाही. असं हे दिवसभर चालायचं. मोठ्या मायला खाण्यापिण्याची शुद्ध नसायची की अंगावरच्या लुगड्याची का पदराची. मग त्यांची मोठी पुतणसून म्हणजे आमच्या सर्वांची गंगावहिनी जवळ जायची. त्यांच्या पदर नीट करायची, घट्ट ओढून ती कमरेला बांधून टाकायची. वहिनींची बारकी पोरं आणि मी एका कोपऱ्यात बसून हे सगळं पाहत राहायचो. मला तर ते सगळं नवच होतं, पण त्या लहान मुलांना त्यातलं काही समजत नव्हतं. भयभीत होऊन ते पाहत राहायचे. बारकी सुनीता, सविता, बाळू, आजू आपल्या मोठ्या मायला हे काय झालंय, ती अशी का करते म्हणून रडू लागायचे. वर्षातून एकदा येणारा आषाढातल्या रविवारचा हा सण उत्सव म्हणजे पोराटोरांची मज्जाच मज्जा असायची. त्या दिवशी घरात नैवेद्य शिजवला जायचा, देवासमोर नारळांचा हा ढीक पडायचा, त्याचबरोबर नैवेद्य म्हणून कुणी भजियान पुऱ्यान देवासमोर अशा कितीतरी गोष्टी ठेवायची. तांदूळ, सुपाऱ्या, खारका, खोबरं, हळकुंड, हिरवा चुडा, हिरव्या खणांची आणि लुगड्यांची तर चळतच चळत लागायची. देवासमोर येणारे भक्तगण हळद, कुंकू, बुक्का, उदबत्त्या, धूप सारच घेऊन यायचे. उदबत्त्यांचा धूर, धूप आणि दीपाचा सुवास सगळं वातावरण देवालयमय करून टाकायचा. पोरासोरांची फोडलेली नारळातलं गोड पाणी पिण्याची एकदम मजाच असायची, त्यांची दमछाक होऊन जायची. आमच्या वहिनी मांसाहारी अन्न शिजवायच्या म्हणजे नैवेद्य, तो घ्यायला म्हणून बरीच ओळखीची अनोळखी ती मंडळी येऊन जेवून जायची, नैवेद्य घेऊन जायची. हे खर तर मला सगळं नवं होत. ते सगळं पाहून मी नुसती पाहतच राहायची गंगा वहिनीकडं. गंगा वहिनी म्हणायच्या, अहो इंदुताई पाहताय काय, चला उठा बरं जेवून घ्या. छे छे,
मी ते काही खात नाही म्हणजे मांसाहारी नैवेद्य वगैरे नाही हो इंदुताई, तुमच्यासाठी नैवेद्याच्या पुऱ्या भजी भात मी अगोदरच बाजूला काढून ठेवलाय, त्याला बिलकुल कोणी शिवलं नाही. आणि मग त्या मला तो नैवेद्य म्हणजे पुरी आणि भाजीचं जेवण करायला लावायच्या. नेमकं त्याच दरम्यान म्हणजे 4-5 दिवस आधी मी जक्कल सरांच्या घरी 10-15 दिवसासाठी राहायला आलेली असायची. त्यानंतरही मी पुष्कळ वेळा त्यांच्या घरी गेले आणि राहिले. एक हक्काचं घर, मोठ्या भावाचं घर म्हणून शहागंज मधील भर वस्ती ऐन मेन रोड वर असलेलं त्यांचं घर, वडोलो वाणजीत घर होत. ते घरात सर एकटेच कमावणारे, समाज कल्याण खात्यात त्यांची नोकरी होती. जालना रिमांड होम मध्ये श्रीराम रमेशला ते शिकवायला होते. खूप मुलं त्यांच्या हाताखालून शिकून गेलेली होती, पण या दोघांवर त्यांचा विशेष जीव होता. कदाचित आमची कथा ऐकून त्यांना दया आली असावी आमची, म्हणून त्यांनी आम्हा भावंडांवर त्यांच्या मुलासारखंच प्रेम केलं. त्यांचे आई वडील मावशी म्हणजे मोठी माय, मेडिकलचं शिक्षण घेणारा लहान भाऊ, पत्नी आणि त्यांची 4 मुलं. कॉलेज सुरू होईपर्यंत हॉस्टेल न उघडल्यानं मी त्यांच्याच घरी राहत असे आणि एवढ्या सगळ्यांमध्ये माझी त्यांच्यात भर पडत असे. आमचे जक्कल सर म्हणजे सरळ साधे मितभाषी, पण आपल्या लहान भावाने डॉक्टर व्हावं म्हणून वाटेल ते कष्ट करायला तयार असलेले. त्यांचे वडील त्यांना अण्णा म्हणत असो, खूप प्रेमळ. सरांची आई म्हणजे छोटी माय आणि मावशी म्हणजे मोठी माय, या सख्ख्या बहिणी सख्ख्या झाल्या. अण्णांनी मोठ्या भाऊजाईला आपला भाऊ गेल्यानंतर कधीही अंतर दिलं नाही. तिच्या एकुलत्या एका मुलीचंही त्यांनी माहेर पण केलं. दोघी बहिणींचा एकमेकींवर खूप जीव, सुनेवर लेकीसारखं प्रेम केलं. चारी नातवंड दोन्ही आजीच्या सभोवती गुतमळत असायची. त्यांच्या त्या लहान वयात मलाही इंदुताई इंदुताई करून गोष्टी सांगायला लावायची. दुपारच्या वेळेला आई आणि मावशी बिड्या वळण्याचं काम करायच्या, तेवढेच 8-10 रुपये मिळायचे संसाराला आधार म्हणून संध्याकाळ होईपर्यंत. मग त्या मला सकाळी संध्याकाळी त्यांच्या बरोबर जेवायला घ्यायच्या. बिड्या वळता वळता मोठ्या बायला दुपारच्या वेळेला चहाची तल्लफ यायची. वाड्याच्या मागच्या दारातून शेळ्या वाड्यात यायच्या, टोपली भरून ठेवलेली असायची पाण्याची, पाणी प्यायच्या. मग गंगा वहिनी उठून हळूच वाड्याचं दार बंद करायच्या, वहिनी भांड घेऊन यायच्या माझ्याकडे द्यायच्या आणि म्हणायच्या इंदुताई दूध काढा, आणि त्या शेळीचे पाय त्या पकडायच्या. मी दूध सरळ सरळ काढताना बघून म्हणायच्या, इतकं लवकर लवकर दूध काढायला कुठे शिकला तो इंदुताई? पण मी काय सांगणार होते, गप्प राहायची. मग मोठी माय आणि छोटी माय म्हणायची, माया लेकरांची लई आबाळवती ग देवा, कुठं असेल तिथे बघ रे या पोरांना, लवकर मोठ कर आणि आमच्या इंदूचं लगीन बी इथंच होऊ दे, लवकर होऊ दे बाबा. इथलाच नवरा मिळाला तर आमची लेख आम्हाला सारखी येता जाता भेटत राहील, आशीर्वाद असू दे रे बाबा. आणि खरंच त्यांच्या आशीर्वादाने मला औरंगाबाद मध्ये स्थायिक होता आलं. लग्न झाल्यावर सर्वजण माझं घर पाहायला आले. नेकी सारखी त्यांनी माझी बोलवण केली. त्यांचे वडील सरांचे वडील अण्णा कैरीच्या दिवसामध्ये शहागंजच्या बाजारात लोणच्याच्या कैऱ्या घेऊन मला द्यायला जायचे, मी त्यांच्या बरोबर असायचे. आणि मग हातात पिशवी घेऊन म्हणायचे, चल बाई चल 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 लवकर उचल पावलं पट पट. रविवारच्या घरी तुटून वाट काढत काढत एका हातात पिशवी आणि अण्णा सर सर पुढं सगळा बाजार पालता घालायचा. भाव पटला, कैरी चांगली वाटली तरच घ्यायची, पण योग्य कैरी अण्णाच घेऊन द्यायची. मग ते ओझ मला घेऊच द्यायचे नाही, स्वतः घ्यायचे. घरी येऊन सुनेला म्हणायचे, गंगा बघ बर कैरी बरी आहे का नाही. मग मोठी माय छोटी माय माझ्या घरी येऊन मला लोणचं घालून द्यायची. आता अण्णाही नाही, छोटी माय नाही, मोठी माईही नाही, पोरं मोठी झाले. पंडू दादा मोठा डॉक्टर झालाय,
सगळं कसं छान झालंय. पण ही कुटुंब वत्सलता अन्य ठिकाणी कुठंच मला कधी पाहायला मिळाली नाही. माणसं किती साधी सुधी फारशी श्रीमंत नसती, पण त्यांच्या मनाची श्रीमंती तेवढी मोठी. घरातील माणसांनी घरातील घर पण कायम ठेवलंय, प्रसन्नता ठेवली जी माझ्यासारख्या व बाहेरच्यांना सुद्धा सदैव प्रसन्नता आनंद देऊन जाते. घरी गेल्यानंतर थोडा वेळ का होईना, माहेरी जाऊन आल्याचं मला एक आत्मिक समाधान मिळत. खर तर या समाधानापेक्षा अन्य कोणतं सुख मोठं असेल बरं. बिनपटाची चौकट, लेखिका आणि अभिवाचक सौ इंदुमती जोंधळी, निर्मिती अर्चना थोरात.